संपूर्ण कुटुंब जे आहे ते आता मतदानासाठी निघाले आहेत आणि त्यांच्यासोबत मनसेचे नेते सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय आणि सहकुटुंब आणि मनसेच्या नेत्यांसहित आता राज ठाकरे आपल्या घरातून निघालेले आहेत आणि दादरमध्ये मतदानाचं केंद्र आहे त्या ठिकाणी ते जातील आणि आपल्या मतदानाचा अधिकार बजावतील. राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे त्यासाठी त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सभा सुद्धा घेतलेल्या आहेत आणि आता राज ठाकरे मतदानासाठी रवाना झालेत. सहकुटुंब ते मतदानासाठी रवाना झाले आहेत. मागच्या आठवड्यामध्ये ज्यावेळेला मोदी हे मुंबई दौऱ्यावर होते दोनदा एकाच आठवड्यामध्ये मोदींच्या मुंबईमध्ये सभा झाल्या आणि शिवाजी पार्कमधल्या सभेमध्ये राज ठाकरे हे एकाच मंचावर पाहायला मिळालेले होते मोदी आणि राज ठाकरे आणि त्यावेळेला राज ठाकरे यांनी 6 मागण्या या मोदींकडे केलेल्या होत्या. प्रखरपणे आपले मुद्दे जे आहेत ते मांडलेले होते. माहितीला जरी आपण बिनशर्त पाठिंबा दिला असला तरी आपण आपले मुद्दे मांडणार अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतलेली होती. त्याच्यामुळे आता मुंबईकरांचा कौल नेमका कोणाकडे असणार हे चित्र जरी 4 जूनला स्पष्ट होणार असलं तरी दक्षिण मध्य मुंबईमधली लढत सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. तर दुसरी दृश्य आहे ती म्हणजे आता उद्धव ठाकरे हे सुद्धा आपल्या कुटुंबासह मतदानासाठी निघालेले आहेत. आताची थेट दृश्य तर उद्धव ठाकरे हे सुद्धा आता मतदानासाठी निघत आहेत. राज ठाकरे सहकुटुंब मतदानासाठी रवाना झालेत. तर राज ठाकरे मतदानासाठी आता निघालेत. बालमोहन या ठिकाणी त्यांचं मतदान असणार आहे. तरी दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. शिवाजी पार्क या ठिकाणी राज ठाकरे यांचं निवासस्थान आणि दादरमध्ये त्यांचं मतदान केंद्र आहे आणि त्या ठिकाणी आता ते सहकुटुंब पायी निघालेले आहेत मतदान केंद्राकडे जाण्यासाठी. तर राज ठाकरे सहकुटुंब मतदानासाठी आता रवाना झालेत. काही वेळापूर्वी संजय राऊतांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरेंनी पक्षासाठी इतकी मेहनत घेतली असती तर पक्ष वाढला असता अशी टीका संजय राऊतांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे. राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलाय त्यासाठी त्यांनी सभा देखील घेतलेल्या आहेत आणि आता राज ठाकरे मतदानासाठी बालमोहन या ठिकाणी पोहोचलेले आहेत. संपूर्ण कुटुंबासह ते आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. निवडणुका जाहीर झाल्यानंतर मनसेची भूमिका नेमकी काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये जात अमित शहा यांची सुद्धा भेट घेतलेली होती. दुसरी दृश्य ती म्हणजे उद्धव ठाकरे आता मतदानासाठी निघालेले आहेत. ही थेट दृश्य आपण पाहतोय. राज ठाकरे एकीकडे मतदान करतायत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे सुद्धा मतदानासाठी रवाना झाले आहेत. राज ठाकरे हे ज्या ठिकाणी आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहेत तो मतदारसंघ म्हणजे दक्षिण मध्य मुंबई आणि उद्धव ठाकरे ज्या ठिकाणी आपल्या मतदानाचा अधिकार बजावतील तो विभाग आहे तो मतदारसंघ आहे तो म्हणजे उत्तर मध्य मुंबईचा आणि या उत्तर मध्य मुंबईमध्ये वर्षा गायकवाड यांच्या विरोधात उज्ज्वल निकम अशी लढत पाहायला मिळतीये. दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई अशी लढत पाहायला मिळणार आहे. दोन ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि दोघांची भूमिका आजच्या घडीला ही फार वेगळी आहे. राज ठाकरे यांचा महायुतीला पाठिंबा तर महाविकास आघाडीमध्ये आहेत उद्धव ठाकरे. तर उद्धव ठाकरे हे सुद्धा आपल्या कुटुंबासह मतदानासाठी निघालेत. ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडून येणार असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. मुंबईमधल्या या 6 जागा ज्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे कारण मुंबईचा जसा कौल असतो तसाच देशाचा कौल असतो असं चित्र आतापर्यंत पाहायला मिळालेलं आहे. लोकसभा निवडणुकांच्या इतिहासामध्ये हेच चित्र आतापर्यंत पाहायला मिळालेलं आहे आणि यंदा पहिल्यांदाच ठाकरे उद्धव ठाकरे जे आहेत ते मुंबईमध्ये 4 जागा लढवत आहेत. मागच्या वेळेला भाजप शिवसेना युतीमध्ये ही निवडणूक जी आहे ती लढवली गेलेली होती मात्र त्याच्यानंतर युती तोडली गेली आणि त्यावेळेला नेमकं काय झालं याच मुद्द्यांभोवती यंदाची निवडणूक ही फिरताना आपण पाहिलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी यंदा आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि उद्धव ठाकरे यांचे 4 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये मुंबईमध्ये उतरल्याचं पाहायला मिळतं. नक्कीच वृषाली आणि राज ठाकरे या ठिकाणी मतदान करताना मतदान केंद्रावर आपण पाहतो. बालमोहन या ठिकाणी त्यांचं मतदान आहे आणि राज ठाकरे आपल्या कुटुंबियांसह या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावत आहेत. दुसरी दृश्य आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे मतदानासाठी निघालेले आहेत. रश्मी ठाकरे या देखील त्यांच्या सोबत या ठिकाणी आहेत आणि उद्धव ठाकरे मतदानासाठी निघालेत तर दुसरीकडे राज ठाकरे मतदानाचा हक्क बजावताना राज ठाकरे शर्मिला ठाकरे तसेच अमित ठाकरे हे आता मतदानाचा हक्क बजावत आहेत. बालमोहन या ठिकाणी आता राज ठाकरे मतदान करतायत. मतदानानंतर राज ठाकरे यांची नेमकी प्रतिक्रिया काय ते देखील आपल्या समोर येईल. तर दुसरी दृश्य उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आता मतदानासाठी निघाले आहेत.
मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीची ही निवडणूक जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आहेत आदित्य ठाकरे सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय आणि तेजस ठाकरे सुद्धा या ठिकाणी आहेत. तर दुसरीकडे राज ठाकरे हे सुद्धा सहकुटुंब मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत. दुसरे दृश्य उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निघालेले आहेत. मुंबईमधल्या लढतींकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि मुंबई ही अत्यंत महत्वाची आहे. देशाची आर्थिक राजधानी, महाराष्ट्राची राजधानी आणि त्याच्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये ही निवडणूक होत असताना मुंबईमध्ये कोणाची कुणाविरोधात लढत होणार याची चर्चा जी आहे ती सर्वाधिक रंगलेली होती. आणि जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाकडून 4 उमेदवार आणि काँग्रेसकडून 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून 3 उमेदवार आणि भाजपकडून 3 उमेदवार अशी लढत जी आहे ती पाहायला मिळते. आणि मुंबईचा विचार आपण जर केला तर 3 मतदार असे आहेत ज्या ठिकाणी ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असे उमेदवार यांच्यामध्ये लढत पाहायला मिळते, म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत 3 मतदारसंघांमध्ये पाहायला मिळते. नक्कीच उद्धव ठाकरे आता मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत, ही थेट दृश्य आपण पाहतो. अनिल परब हे सुद्धा त्यांच्यासोबत या ठिकाणी आहेत. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावणार आहेत आणि उद्धव ठाकरे मतदानासाठी या ठिकाणी आता पोहोचलेत मतदान केंद्रावर. गेल्या 10 रांगेमध्ये उभे आहेत उद्धव ठाकरे. सध्या आपण या ठिकाणी पाहतो उद्धव ठाकरे, आदित्य आणि तेजस ठाकरे हे इथे रांगेत उभे आहेत मतदानासाठी. तर ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. तर राज ठाकरे एकीकडे बालभवन मंदिर विद्यामंदिर या ठिकाणी मतदानासाठी पोहोचलेले आहेत आपल्या कुटुंबियांसह. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे इथे रांगेत उभे आहेत मतदानासाठी आपल्या कुटुंबासह. रश्मी ठाकरे या सुद्धा तिथे महिलांच्या रांगेमध्ये उभे आहेत. गेल्या काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर मुंबईमधला पारा जो आहे तो चढउतार त्याचा होताना पाहायला मिळतोय. अंगाची लाई लाई होते, त्याच्यामुळे ऊन चढण्याआधीच आपल्या मतदानाचा अधिकार बजावून घ्या असं आवाहन हे सेलिब्रिटींकडून केलं जात आहे, नेत्यांकडून केलं जात आहे. आणि त्याच्यामुळेच सकाळच्याच वेळेला, म्हणजे ज्या वेळेला 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली तेव्हापासूनच नागरिकांची मोठी गर्दी सुद्धा मतदान केंद्राच्या बाहेर पाहायला मिळालेली होती. मात्र आज हे 2 ठाकरे बंधू, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आता 10 वाजून गेलेले आहेत, 10:30 वाजता मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी पोहोचलेले आहेत. नक्कीच. आणि 2 दृश्य आपण इथे पाहतो. राज ठाकरे आपल्या कुटुंबियांसह मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत मतदानासाठी. तर दुसरी दृश्य ती म्हणजे उद्धव ठाकरे इथे मतदानासाठी रांगेत उभे राहिलेले आहेत. माजी मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे, खरं तर ते आत मतदानासाठी जाऊ शकतात मात्र ते इथे रांगेत उभे राहिलेत मतदानासाठी. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे इथे रांगांमध्ये उभे आहेत मतदानासाठी. ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती उद्धव ठाकरे यांच्यासाठी सुद्धा एक प्रकारे अस्तित्वाची लढाई आहे. महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढत खरं तर झालेली आहे आणि त्यामुळे देखील ही लढत त्यांच्यासाठी, ही निवडणूक त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. चिन्ह नवीन आहे, पक्षाचं नाव नवीन आहे, अशा वेळेला उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही पहिली लोकसभेची निवडणूक आहे. या सगळ्यामध्ये त्यांच्या प्रचाराचा झंझावात देखील पाहायला मिळालेला आहे. आणि आता उद्धव ठाकरे रांगेत उभे राहून इथे मतदान करताना, तर तिथे राज ठाकरे मतदानासाठी बालमोहन विद्यामंदिर या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपल्या कुटुंबियांसह. राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आणि त्याच्यानंतर महायुतीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे यांच्या सभासुद्धा झाल्याचं आपण पाहायला मिळालं. आणि पंतप्रधान मोदी यांच्यासोबत एकाच मंचावर, एकाच व्यासपीठावर सुद्धा राज ठाकरे पाहायला मिळालेले होते. आणि महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार राज ठाकरे करत आहेत, महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार उद्धव ठाकरे यांच्याकडून केला जातोय. म्हणजे ठाकरे गटाकडून जे उमेदवार उभे आहेत त्यांच्यासाठी तर उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्याच, आदित्य ठाकरे सुद्धा त्यांच्यासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये, प्रचाराच्या रिंगणामध्ये उतरल्याचं पाहायला मिळालं. मात्र त्यासोबतच महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आला. शिवसेना आणि राष्ट्रवादी या 2 पक्षांमध्ये उभी फूट पडल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे, त्याच्यामुळे या दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. शिंदेगट, ठाकरेगट, शरद पवार, अजित पवार या चौघांसाठी तर ही निवडणूक जी आहे ती अस्तित्वाची लढाई जी आहे ती मानली जाते. अस्तित्व आणि प्रतिष्ठेची लढाई जी आहे ती या चौघांकडून सुद्धा करण्यात आलेली आहे. या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार हे चित्र 4 जूनला स्पष्ट होणार आहे. मात्र प्रचाराचा झंझावात जर पाहिला तर आरोप प्रत्यारोपाची राळ जी आहे ती उठवलेली होती. कुठे आरोप करण्यात आले त्याच्यावर स्पष्टीकरण देण्यात आलं तर झंझावात जो आहे तो पाहायला मिळालेला होता.
आणि आताची ही दोन दृश्य आपण या ठिकाणी नक्कीच ऋषाली इथे आपण पाहतो की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे मीडियाशी देखील या ठिकाणी बातचीत करताना एकीकडे रांगेत उभे आहेत मतदानासाठी आणि तिथे संवादही साधला जातोय. अनिल परब हे सुद्धा त्यांच्यासोबत या ठिकाणी आहेत आणि रश्मी ठाकरे या सुद्धा रांगेत उभे आहेत तिथे मतदानासाठी. यानंतर उद्धव ठाकरे इतर मतदारसंघाचा जो आहे तो आढावा देखील घेतील, बूथवर आढावा घेतील. तर राज ठाकरे एकीकडे मतदान करतायत. तर राज ठाकरे कुटुंबासह मतदानासाठी या ठिकाणी आहेत तर उद्धव ठाकरे इथे मीडियाशी देखील संवाद साधतायत. रांगेत उभे आहेत मतदानासाठी आणि मीडियाशी देखील त्यांचा संवाद एकीकडे इथे सुरू आहे. सगळ्या बूथचा आढावा देखील त्यांच्याकडून घेतला जातोय. ही निवडणूक सर्वच अनुषंगानं आणि सर्वांसाठीच खूप वेगळी ठरलेली आहे, कारण शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर शिंदेगट ठाकरेगट निर्माण झाला. मशाल, धनुष्यबाण चिन्ह आणि मशाल हे नवीन चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवणं हे एक आव्हान होतं. धनुष्यबाण चिन्ह जे आहे ते तर सर्वांना माहितीच आहे, शिवसेनेचं हे चिन्ह. मात्र उमेदवार कोण कुठल्या पक्षाचे, कोण कुठल्या गटाचे हे पोहोचवणं मतदारांपर्यंत एक आव्हानात्मक होतं. मात्र प्रत्येक पक्षानं ही निवडणूक अतिशय अटीशर्तीची केलेली होती, प्रतिष्ठेची केलेली होती आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रत्येक पक्षाकडून पूर्णपणे प्रयत्न करण्यात आला. आणि दृश्य आपण पाहतो, राज ठाकरे आपल्या कुटुंबासह इथे मतदानाचा हक्क बजावतायत, दुसरीकडे उद्धव ठाकरे मतदानासाठी रांगेत उभे आहेत. राज ठाकरे यांचा मनसेचा एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाही, मात्र त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. विधानसभेला तयारी करू असं राज